नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्स, बोर्ड, बॅनर हटविण्याची धडक मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे नूतन उपायुक्त वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यासाठी नागरिक, समाजसेवक, व्यापारी, राजकीय पक्ष, संघटना यांनी पुढील 3 दिवसात आपले अनधिकृत फ्लेक्स किंवा बोर्ड काढून घ्यावेत। जे अतिक्रमण काढणार नाहीत अशांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही साबळे यांनी दिलाय। याबाबत उपआयुक्त वैभव साबळे म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड हे ऐतिहासिक वास्तूंचं शहर आहे, मात्र भिंतींवरील विनापरवाना फलक, अनधिकृत बोर्ड यामुळे तिन्ही शहरांचे विद्रुपीकरण होत आहे। त्यामुळे असे अनधिकृत किंवा विनापरवाना होर्डिंग्सवर सोमवारपासून धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे। यामध्ये राजकीय पक्ष, संघटना यांनाही पत्र पाठवून अनधिकृत फलक, फ्लेक्स काढण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत। सोमवारपर्यंत सर्वांनी अनधिकृत होर्डिंग्स काढून महापालिकेला सहकार्य करावे। सोमवारपासून तिन्ही शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली जाणार असून या मोहिमेत होर्डिंग्स, फलक, स्टँड बोर्ड तसेच रस्ते गटारीवरील अतिक्रमण बांधकामे काढली जाणार आहेत। याचबरोबर काढलेलं सर्व साहित्य जप्त केलं जाणार असून जप्त साहित्य परत दिले जाणार नाही। तसेच प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे आपल्यावरील कारवाई आणि नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सोमवारी पूर्वीच अतिक्रमणे काढून घ्यावीत, असं आवाहनही उपायुक्त वैभव साबळे यांनी यावेळी केलंय। तसेच अनधिकृत खोकी तसेच अन्य अतिक्रमणे यावर टप्प्याटप्प्यानं कारवाई केली जाईल। अनधिकृत खोक्यांच्यावरील कारवाईबाबत आराखडा तयार केला जात आहे, त्यानुसार व त्यानंतर जोरदार कारवाई हाती घेतली जाणार असल्याचंही वैभव साबळे यांनी सांगितलंय। नमस्ते, मी वैभव साबळे, उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। माननीय आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या सूचना व आदेशांनुसार अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाचा पदभार मी स्वीकारलेला आहे आणि साहेबांच्या आदेशानुसार यापुढे आपण सोमवारपासून अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स, फ्लेक्स आणि स्टँडबोर्ड यांच्याविरुद्ध धडक मोहीम सुरू करत आहोत। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की शहरातील रस्त्यांचा गटर किंवा फुटपाथपासून दुसऱ्या बाजूचा रस्ता, गटर, फुटपाथ यापर्यंतचा जो भाग असतो हा आपण रस्त्याचा भाग मानतो आणि तो सर्वसामान्य नागरिक तसेच वाहनचालक, पदचारी यांच्या वापरासाठी तो राखीव असतो। मात्र अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स याच्यामुळं या सर्व गोष्टींना हडताळ फासला जातो, याचबरोबर अनेक अपघातांचं प्रमाणही वाढताना आपल्याला दिसतं। शहरातील महानगरपालिकेच्या इमारती किंवा मालमत्ता असतील, इतर शासकीय, निमशासकीय इमारती, मालमत्ता आणि याचबरोबर महानगरपालिका, MSCB आणि पोलीस विभागातर्फे लावलेले विविध पोल्स यांच्याही आडोशाने किंवा यांच्यावरती अशा ह्या फ्लेक्स, बॅनर्स आणि होर्डिंग्सचं जाळं विणलेलं आपल्याला बघायला मिळतं। यामुळं आपल्या शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर तर पडतेच, पण त्याचबरोबर अनेक मालमत्तांचं मेंटेनन्स असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या रहदारीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो। मात्र यापुढे माननीय आयुक्त तथा प्रशासक आणि याचबरोबर माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या जनहित याचिकेनुसार दिलेले निर्देश यांच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे अतिशय कडक भूमिका घेऊन या सर्व प्रकारच्या अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्सवर आपण कारवाई करणार आहोत। ही कारवाई जप्तीची, त्याचबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची असणार आहे। आपल्या शहरातील सर्व सुज्ञ नागरिक, व्यापारी तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे माननीय पदाधिकारी यांना महानगरपालिकेतर्फे आमची नम्र विनंती आहे की येत्या 3 दिवसांमध्ये अशा प्रकारचे सर्व बॅनर्स किंवा होर्डिंग्स असतील, फ्लेक्स असतील, स्टँडबोर्ड्स असतील, हे स्वतःहून काढून घ्यावेत, जेणेकरून प्रत्येकाचं वैयक्तिक नुकसान तर टळेलच पण शहराच्या सौंदर्यीकरणामध्येही आपला हातभार लागेल। मात्र सोमवारपासून ही कारवाई सुरू झाल्यानंतर आम्हाला ती अविरतपणे करावी लागेल आणि नाईलाजाने काही कटू कारवायाही याच्यामध्ये समाविष्ट असतील। तरी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने आणि यांच्या आदेशानुसार कळकळीची विनंती आहे की महानगरपालिकेला नेहमीप्रमाणे आपले सहकार्य असावे आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला आपला हातभार लावा।